तर नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. तर मित्रांनो तुम्हाला जसं माहित असेल की आपण आपल्या युट्यूब चॅनलवर प्रत्येक अशा महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अंतर्गत कोणकोणत्या योजना राबल्या जातात अशी प्रत्येक योजना आपण आपल्या युट्यूब चॅनलवर पाहतच असतो. तर त्याचमधले मित्रांनो आज आपण नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत नेमकं कोणकोणत्या योजना आता राबल्या जातात त्याचबद्दलची टूजेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही पण जर नागपूरमधून असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्वपूर्ण आहे, कारण की नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत जे काही कृषी विभाग आहे तसेच महिला व बालकल्याण विभाग आहे अशा विविध विभागांतर्गत कोणकोणत्या योजना महत्वाच्या योजना राबविल्या जातात त्याबद्दलची टूजेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद नागपूर. आता नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत नेमकं कोणकोणत्या योजना राबविल्या जातात त्याचबद्दलची टूजेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता नागपूर जिल्हा परिषद, नागपूर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत असे विविध विभाग इथे दिलेले आहे. इथे तुम्ही पाहू शकता इथे एकूण जवळपास 14 प्रकारचे विविध विभाग इथे दिलेले आहे. यामध्ये सामान्य प्रशासन, पंचायत विभाग, महिला व बालकल्याण, पाणी पुरवठा, तसेच ग्राम पाणी पुरवठा, जलसंधारण, बांधकाम, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग असे विविध विभाग इथे दिलेले आहे. तर यामध्ये सर्वात अगोदर आपण महिला व बालकल्याण विभाग या विभागांतर्गत कोणकोणत्या योजना महिलांसाठी व बालकल्याणासाठी वापरल्या जातात त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर इथे सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे, यावर क्लिक केल्यानंतर याबद्दलची टूजेड माहिती तुम्हाला इथे भेटून जाईल. तसेच जे काही महिला व बालकल्याण विभाग असणार आहे याचे प्रमुख कोण असणार आहे, त्यांचे नाव तसेच त्यांचा दूरध्वनी क्रमांक अशा प्रकारची संपूर्ण माहिती इथे तुम्हाला भेटून जाईल. जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही या अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट करून विचारू पण शकता. आता इथे आल्यानंतर महिला व बालकल्याणांतर्गत कोणकोणत्या योजना राबविल्या जातात तर त्यासाठी योजनांचे सक्षिप्त विवरण यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता महिला व बालकल्याणासाठी कोणकोणत्या योजना राबविल्या जातात याबद्दलची टूचेड लिस्ट तुम्हाला इथे आलेली दिसून जाईल. इथे तुम्ही पाहू शकता इथे एकूण जवळपास 20 प्रकारच्या विविध योजना नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत महिलांसाठी इथे राबविल्या जातात. यामध्ये पाहायला गेलं तर जे काही महिला असणार आहे किंवा मुली असणार आहे त्यांना त्यांच्या व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण देण्यासाठी, त्यांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षण, केटरिंग, बेकिंग अशा विविध पद्धतीच्या स्वयंपाकाचे प्रशिक्षण अगदी मोफतमध्ये दिलं जातं. यामध्ये शिवणकाम, फॅशन डिझायनिंग, संगणक दुरुस्ती, ड्रायव्हिंग, मराठी इंग्रजी टायपिंग, ॲनिमेशन, ज्वेलरी मेकिंग, लघुलेखन, विमा एजंट अशा प्रकारचे विविध मित्रांनो इथे स्वयंरोजगाराचे ऑप्शन इथे दिलेले. हे जे काही प्रशिक्षण असणार आहे ते अगदी मोफतमध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये महिलांना इथे दिलं जातं. तसेच त्यांना या योजनेअंतर्गत 5,000 रुपयापर्यंत खर्चसुद्धा इथे महिला व बालकल्याण समितीमार्फत दिला जातो. प्रशिक्षण शुल्काच्या जवळपास 10% रक्कम लाभार्थ्याने स्वतः भरावी फक्त इथे लागते. आता तुम्हाला यापैकी जोही कोर्स करायचा असेल त्यामध्ये फक्त जी काही फीस असणार आहे त्या टोटल फीसच्या फक्त 10% रक्कम स्वतः लाभार्थ्याला इथे भरावी लागते. बाकी संपूर्ण 90% जे काही असणार आहे ते संपूर्ण फ्रीमध्ये असणार आहे. नंतर यामध्ये मुलींना स्वरक्षणासाठी तसेच त्यांच्या शारीरिक विकासासाठी महिला व मुलीवर होणाऱ्या अत्याचाराचे, त्यांचे होणारे लैंगिक शोषण अशा प्रकारच्या अत्याचारांना समक्षपणे तोंड देता यावं यासाठी आत्ता 4वी ते 10वीपर्यंतच्या महाविद्यालयीन मुलींना तसेच शाळेतील इच्छुक महिलांना, शिक्षकांना ज्युडो, कराटे, योगाचे प्रशिक्षण देता येईल. याकरिता प्रति प्रशिक्षणार्थीकडून 600 रुपये खर्च इथे घेतला जातो. अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाची योजना ही पण राबविली जाते. यामध्ये मित्रांनो इयत्ता 7वी ते 12वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण, संगणकाबाबतचे ज्ञान, 7वी 12वी पास मुलींना MSCIT व समपक्ष असणारे प्रशिक्षण देण्यात येते. या योजनेत दारिद्र्य रेषेखाली तसेच ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 50,000 जात आहे अशा व्यक्तींना, अशा मुलींना मोफतमध्ये शिक्षण इथे दिलं जातं. तसेच महिलांना विविध साहित्य इथे पुरवले जाते. जसे की या योजनेमध्ये पिठाची गिरणी 100% अनुदान म्हणजे 90% अनुदानावर दिली जाते. सौर कंदील, शिलाई मशीन, पिकोफॉल मशीन असे विविध साहित्य पुरले जाते. वस्तू वाटप करताना प्रति महिला जास्तीत जास्त 20,000 रुपयापर्यंत खर्च करता येईल. तसेच प्रत्येक लाभार्थ्यांना 10% सहभागिता घेण्यात येईल. तर यामध्ये मित्रांनो जे काही वस्तू तुम्हाला खरेदी करायचं असेल किंवा कोणताही व्यवसाय तुम्हाला इथे सुरू करायचा असेल तर त्यासाठी फक्त तुमचं स्वतःहून 10% इन्व्हेस्टमेंट तुम्हाला इथे करायची. बाकी सर्व इन्व्हेस्टमेंट जिल्हा परिषद अंतर्गत केली जाते.
पाचवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या मुलींसाठी सायकल पुरविणे, ग्रामीण व दुर्गम भागातील आता पाचवी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या व घरापासून 2 किलोमीटर अंतरावर शाळेत असणाऱ्या शिकणाऱ्या मुलींना प्राथम्याने या योजनेचा लाभ इथे दिला जातो। यामध्ये मित्रांनो, जे काही मुली पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत आहे अशा मुलींना मोफतमध्ये सायकल पण इथे पुरवली जाते। घरकुल योजना इथे राबवली जाते। यामध्ये 50,000 ज्या व्यक्तींचे ज्या महिलांचे दारिद्र्य रेषेखालील उत्पन्न असेल अशा महिलांना 50,000 रुपयापर्यंत घरकुलासाठी खर्च इथे दिला जातो। अशा विविध योजना मित्रांनो महिला व बालकल्याण विभाग या विभागांतर्गत राबविल्या जातात। आता मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन पडला असेल, आता नेमकं या संपूर्ण योजना तर आहेत, आता या योजनांसाठी जर अर्ज करायचा असेल तर नेमकं कुठे आणि कोणापाशी अर्ज करावा लागेल? तर मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता। यापैकी तुम्हाला कोणत्या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर सरळ तुम्हाला तुमच्या जवळची जी काही जिल्हा परिषद असेल त्या जिल्हा परिषदमध्ये जायचं आहे। तिथे गेल्यानंतर महिला व बालकल्याण विभाग असतो, त्या विभागामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ज्या पण योजनेसाठी अर्ज करायचा आहे ते योजनेचा फॉर्म घ्यायचा आहे। फॉर्म फिलअप केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडे हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा। अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे करू शकता। अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठेही काही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेन। तर पाहायला गेलं तर अशा प्रकारे महिला व बालकल्याण विभागांतर्गत योजना राबविल्या जातात। आता यामध्ये मित्रांनो नंतर कृषी विभागांतर्गत कोणकोणत्या योजना राबविल्या जातात त्याबद्दल माहिती जाणून घेऊया। तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कृषी विभाग व जिल्हा परिषद नागपूर यांच्या अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजना, तर यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद अंतर्गत 50% अनुदानावर DBT पद्धतीने पीक संरक्षण अवजारे, औषधे, सुधारित कृषी अवजारे, प्लॅस्टिक केटर्स, डिझेल, केरोसिन, विद्युत मोटार, पंप संच, PVC पाईप व प्लॅस्टिक ताडपत्रीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट हस्तांतरित केले जाते। यामध्ये मित्रांनो जिल्हा परिषद अंतर्गत जवळपास 50% अनुदान MHADBT अंतर्गत दिलं जातं। यामध्ये तुम्ही कोणत्याही शेतकीमध्ये अवजारं असेल, प्लॅस्टिक क्रेटर्स, डिझेल, विद्युत मोटार, पंप संच, PVC पाईप असं कोणतंही साहित्य असेल जे तुम्हाला शेतामध्ये उपयोगी पडत असते त्या अवजारावर 50% अनुदान इथे महाराष्ट्र सरकारमार्फत दिलं जातं। आणि ही जी काही रक्कम असते ती शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यामध्ये हस्तांतरित केली जाते। यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही एक महत्त्वाची योजना राबवली जाते, पण ही योजना फक्त अनुसूचित जाती व नौबद्ध शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना दिला जातो। यामध्ये विहिरीचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी 0.40 हेक्टर तुमच्याकडे जमीन असणे आवश्यक आहे। या योजनेअंतर्गत तुम्हाला अगदी मोफतमध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये विहीर खोदून दिली जाते। यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता नवीन विहीर जर तुम्हाला खोदायची असेल तर त्यासाठी तुम्हाला जवळपास 2,50,000 रुपयापर्यंत अनुदान महाराष्ट्र सरकारमार्फत इथे दिलं जातं। तर विहीरच नाही तर इथे तुम्ही इनवेल, बोरिंग, पंप संच, वीज जोडणी अशा प्रकारची संपूर्ण जे काही असणार आहे हे संपूर्ण तुम्हाला अगदी मोफतमध्ये या योजनेअंतर्गत दिलं जातं। तर अशा प्रकारे मित्रांनो कृषी विभागांतर्गत विविध योजना इथे राबविल्या जातात। आता यामध्ये नंतर आहे समाज कल्याण विभाग। आता मित्रांनो समाज कल्याण विभागांतर्गत कोणकोणत्या योजना राबविल्या जातात त्याबद्दल आता माहिती जाणून घेऊया। तर समाज कल्याण विभाग यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता शिष्यवृत्ती योजना। तर आता मित्रांनो यामध्ये विविध योजना अशा राबविल्या जातात। यामध्ये शिष्यवृत्ती योजना आहे आणि दिव्यांगांसाठी योजना आहेत। आता मित्रांनो जर शिष्यवृत्ती योजना यावर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्ही पाहू शकता 5वी ते 7वीपर्यंत जे काही विद्यार्थी असणार आहे त्यांना दरमहा 60 रुपये शिष्यवृत्ती इथे दिली जाते। ही शिष्यवृत्ती 10 महिने दिली जाते आणि जे विद्यार्थी 5वी ते 7वीपर्यंत आहेत अशा विद्यार्थ्यांना 100 रुपये दरमहा म्हणजेच 10 महिने दरमहा 100 रुपये अशा प्रकारे शिष्यवृत्ती इथे दिली जाते। यापैकी कोणत्या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद अंतर्गत तिथे जाऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे करायचा आहे। याबद्दलचे जे काही उद्दिष्टे, अटी व शर्ती, लाभाचे स्वरूप अशा प्रकारची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही याबद्दलची संपूर्ण माहिती पाहू शकता। आता मित्रांनो इथे विविध अशा शैक्षणिक पात्रतेनुसार विविध शिष्यवृत्ती इथे दिलेली आहे अशा प्रकारची संपूर्ण माहिती आहे। अशा प्रकारे समाज कल्याण विभागांतर्गत अशा विविध योजना इथे राबविल्या जातात। तर मित्रांनो पाहायला गेलं तर अशा प्रकारे विविध विभागांतर्गत विविध योजना इथे राबविल्या जातात। यामध्ये मित्रांनो जर तुम्हाला क्वेश्चन पडला असेल की नेमकं या योजनांसाठी अर्ज नेमकं कुठे आणि कशाप्रकारे करायचा, मित्रांनो तुम्हाला जर यामध्ये कोणत्याही योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सरळ तुमच्या जवळच्या जिल्हा परिषदमध्ये जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला ज्या विभागामध्ये अर्ज करायचा आहे त्या विभागामध्ये जायचं आहे। तिथे गेल्यानंतर ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या योजनेचा फॉर्म घ्यायचा आहे किंवा त्या योजनेची संपूर्ण माहिती विचारायची। संपूर्ण माहिती विचारल्यानंतर जो काय अर्ज असणार आहे तो संपूर्ण अर्ज तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे आणि जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट असतील यामध्ये तुम्ही पाहिला असेल यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। जर तुम्हाला कोणत्या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे पाहायला गेलं तर 7/12, 8 उतरा, विद्युत मोटर आहे का नाही, आता हे कृषी विभागासाठी असे विविध विभागांतर्गत विविध डॉक्युमेंट तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहे। यामध्ये रहिवासी दाखला,
आधार कार्ड, बँक पासबुक हे जे काही डॉक्युमेंट असणार आहे, कंपल्सरी डॉक्युमेंट असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत विविध योजना इथे राबवलेल्या आहेत. तर मित्रांनो तुम्ही पण जर नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत असाल तर तुमच्यासाठी माहिती नक्कीच महत्त्वपूर्ण ठरली असेल. तर मित्रांनो तुमच्या असे कोणते ओळखीचे मित्रमैत्रिणी असेल किंवा व्यक्ती असेल अशा व्यक्तींना नक्की शेअर करा, जे नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत असतील अशा व्यक्तींना नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा येईल. तर मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.